क्रिप्टोकरन्सीला भारतात व्यवहारासाठी मान्यता मिळणार का क्रिप्टोकरन्सी आणि भारतीय रुपया ह्याच्यात नेमका फरक काय क्रिप्टोकरन्सीवर भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नेमकं काय का है म्हणणं आहे त्यांचा प्लॅन नेमका काय आहे आणि क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार नेहमी नेमके चालतात तरी कसे असे असंख्य प्रश्न सध्या पडू लागलेले आहेत ला याच प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत खरं तर मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात प्रायव्हेट क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या क्रिप्टो तयारीत आहे आणि रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल करन्सीला चालना देण्यासाठीचं एक विधेयक संसदेत मांडलं जाणार आहे आता एक गोष्ट यातून नक्कीच निश्चित होतीये की क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांबाबत सरकार काहीतरी ठोस कायदे आणि नियम आणण्याच्या विचारात आहे पण मोदी सरकारच्या प्लॅन आधी क्रिप्टोकरन्सीबाबतच्या काहीतरी बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आज जाणून घेऊयात अनेकांना खरं तर बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी ह्याच्यातला सुद्धा फरक माहित नाही किंवा ह्याच्या संदर्भातलं सुद्धा कन्फ्युजन आहे तर खरं तर बिटकॉईन हा एक क्रिप्टोकरन्सीचाच भाग आहे क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय तर क्रिप्टोकरन्सी हे एक आभासी चलन आहे ज्याला आपण व्हर्च्युअल करन्सी पण म्हणू शकतो जशी बिटकॉईन एक क्रिप्टोकरन्सी आहे तशीच लाईटकॉईन रिपल इथेरियम झेड कॅश अशा सुद्धा अनेक प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीज मार्केटमध्ये आल्यात आता क्रिप्टोकरन्सी हे एक चलन जरी झालं तर मग क्रिप्टोकरन्सी आणि रुपया ह्याच्यात नेमका फरक काय कारण की रुपया हे सुद्धा एक चलन आहे आणि क्रिप्टोच्या तर नावातच करन्सी असं लिहिलेलं आहे तर यात नेमका फरक काय तर रुपया हे जसं भारताचं चलन आहे पाऊंड हे जसं केचं चलन आहे डॉलर अमेरिकेचं चलन आहे तसं क्रिप्टो करन्सी ही जरी असली तरी सुद्धा ती कोणा एका देशाची अधिकृत करन्सी नाही आहे रुपया या चलनामुळे तुम्ही तुम्हाला हव्या त्या गोष्टी खरेदी करू शकता पण क्रिप्टो ही जरी एक करन्सी असली तरी सुद्धा ती खरेदी करायला तुम्हाला एखादं चलन हे वापरावंच लागणार आहे म्हणजे मला जर क्रिप्टो करन्सी घ्यायची असेल तर त्यासाठी मला रुपयांमध्ये काही पैसे हे टाकावे लागणार तेव्हा जाऊन मला ती क्रिप्टोकरन्सी घेता येईल तिसरा फरक म्हणजे की नोटा या जशा तुम्हाला बँक किंवा एटीएम मधून काढता येतात त्याचे तुम्ही रोखीने व्यवहार करता क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत तसं होऊ शकत नाही कारण क्रिप्टो हे एक आभासी चलन आहे ते प्रत्यक्षात तुमच्या हातात कधीच येणार नाही सगळे व्यवहार हे ऑनलाईनच होतात जसं भारतात बँकांचे शेअर्सचे व्यवहार थोड्याफार प्रमाणात का होईना पण अजूनही कागदोपत्री होत आहेत त्याप्रमाणे क्रिप्टोकरन्सीचं नाहीये क्रिप्टोकरन्सीचे सगळे व्यवहार हे केवळ ऑनलाईनच केले जाऊ शकतात रुपयाची नोट किंवा नाणं हे जसं भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रसिद्ध केलं जातं आणि याबाबत होणारे घोटाळे किंवा त्यातली अनियमितता तपासण्यासाठी त्यावर वेगवेगळे नियमक मंडळ किंवा वेगवेगळ्या यंत्रणा काम करत पण असं क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत मुळीच नाही आहे बिटकॉईनच्या व्यवहारावर किंवा क्रिप्टोकरन्सीच्या कोणत्याही व्यवहारावर कुणाचंच नियंत्रण नसतं म्हणजेच हे व्यवहार कुणीही एक व्यक्ती कंट्रोल करत नाही शिवाय या व्यवहारांमध्ये कुणीही मध्यस्थ म्हणजेच कुठला एजंटसुद्धा नसतो आता बिटकॉईनचे किंवा क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार हे ऑनलाईन जरी असले तरी ते सुरक्षित सुद्धा मानले जातात कारण ते केवळ दोन व्यक्तींमध्येच होत असतात थर्ड पार्टी यात नसते जसं मी मग म्हटलं की यात कुठला एजंट नसतो शिवाय हे व्यवहार सुद्धा एनक्रिप्टेड असतात म्हणजेच एका कोडद्वारे ते लॉक केलेले असतात सगळ्यात महत्वाचा डिफरन्स म्हणजे की रुपयाचं मूल्य हे आपल्या देशात एक दे ठरलेलं आहे म्हणजे आज जी पाचशेची नोट आहे ती मी उद्या सुद्धा दुकानात जाऊन कुठली गोष्ट घ्यायला गेली तर तिचं मूल्य हे पाचशेच राहणार आहे ती दोन हजार होणार नाही पण तसं क्रिप्टोकरन्सीमध्ये नाही आहे इथे मूल्य हे सतत वर खाली होत असतं उदाहरणाखातर पन्नास लाखांवर गेलेली एका बिटकॉइनची किंमत ही जून दोन हजार एकवीसमध्ये मध्ये बावीस लाखावर घसरली होती अशाच प्रकारे तिचं मूल्य जे असतं ते वर खाली सतत बदलत राहणार असतं पण रुपयाच्या बाबतीत तसं नाहीये क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार हे चालतात कसे आणि ते सुरक्षित असतात का हे सुद्धा थोडक्यात जाणून आपण बिटकॉइन पकडू कारण ते सगळ्यात जास्त प्रचलित आहे आता बिटकॉइन हे जरी एक चलन असलं तरी ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमचे पैसे टाकावे लागतात जसं मी मगाशी सुद्धा म्हणाले ऑनलाईन साईट्सवर किंवा जसे शेअर मार्केट ट्रेडिंगसाठी क्रिप्टोकरन्सीसाठी सुद्धा आता वेगवेगळे ऍप्स आलेले आहेत त्यावर जाऊन हे तुम्ही चलन किंवा क्रिप्टोकरन्सी आपल्या पैशात खरेदी करू शकता त्यानंतर तुमचं तिकडे एक वॉलेट तयार होईल जसं तुम्ही वेगवेगळ्या पेटीएम किंवा फोनपे ह्याच्यावर जसं पाहतं तिकडे एक वॉलेट असतं तसंच प्रकारे या ॲप्सवर सुद्धा तुमचं एक, एक वॉलेट तयार होईल आणि तिथे हे बिटकॉईन किंवा क्रिप्टोकरन्सी तुम्हाला साठवता हो येऊ शकते तुम्ही जेवढ्या वेळेला बिटकॉईनची खरेदी कराल तेवढ्या वेळेला एक ब्लॉक तयार होईल या प्रोसेसला मायनिंग म्हणतात जसं सोनं कुठून येतं ते मायनिंगमधून येतं तसंच बिटकॉईन जेव्हा बनतं त्याला मायनिंग म्हणतात मायनिंगद्वारे क्रिप्टोकरन्सीची निर्मिती होते आणि ब्लॉकचेनद्वारे त्याचे आर्थिक व्यवहार होतात जितके जास्त आर्थिक व्यवहार एका ब्लॉकचेनमध्ये होतील तितके अधिक ब्लॉक बनत जातील आणि तितके अधिक मायनिंग माँणी होत जाईल मायनिंग ही जवळपास एक लॉटरी प्रोसेसच आहे कारण जगात हजारो लोक एकाच वेळेला किंवा आता तर ही संख्या लाखोंमध्ये कोट्यवधींमध्ये सुद्धा जाऊ शकते तर एवढी लोक एकाच वेळेला मायनिंग करण्याचा प्रयत्न करत असतात पण या एका वेळी केवळ एकच व्यक्ती मायनिंग करू शकते म्हणजे एकाच व्यक्तीला ते लॉटरी लागल्यासारखं असतं की एकाच व्यक्तीचं ते अप्रूव्ह होऊ शकतं आता या सगळ्यात जसं आपण भारतात चर्चा ऐकतो हो चर की भारतात ते लिगलाईज होईल का त्याच्यावर वेगवेगळे निर्बंध येतील की त्याच्याबद्दल जे काही मोदी सरकार निर्णय घेणार आहे याबद्दल जशी चर्चा आहे तशी जगात काय परिस्थिती आहे हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे क्रिप्टोकरन्सीला कोणत्या देशात कशी मान्यता आहे हे सुद्धा जाणून घेऊयात तीन प्रकारात ह्याची आपण विभागणी करू शकतो की जगात क्रिप्टोकरन्सीला क्रिप्टोकरन्सी कशाप्रकारे वापरली जाते पहिला प्रकार आ, आत्ता भारत सरकार ज्याचा विचार करत आहे तशीच काहीशीही पावलं आहेत युनायटेड किंगडम सिंगापूर किंवा जपानने उचललेली आहेत म्हणजे काय तर क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करायला परवानगी तिकडे आहे त्यासाठी त्यावर एक रेग्युलेटरी बॉडी म्हणजेच एक नियमक मंडळ आहे पण त्याला लीगल टेंडर म्हणून मान्यता देण्यात आलेली नाही म्हणजेच त्यांच्या देशाच्या चलनाला पर्यायी चलन म्हणून क्रिप्टोकरन्सी वापरता येत नाही दुसरा प्रकार म्हणजे पूर्णपणे बंदी जे चीनने केले चीनमध्ये क्रिप्टोकरन्सीला आधी मान्यता होती पण त्यांनी ती बंदी घातली त्याच्यावर कारण काय तर जे त्यांच्याकडे वापरल्या जाणाऱ्या नोटा किंवा नाणी आहेत ते क्रिप्टोकरन्सीमध्ये नागरिकांनी गुंतवायला जास्तीत जास्त सुरुवात केलेली आणि अशाने बाजारात जे चलन उपलब्ध होतं त्याचा तुटवडा भासू लागला त्यांच्या देशातला पैसा हा क्रिप्टोच्या माध्यमातून बाहेरच जास्त गुंतवला जाऊ लागला आणि अशात चीनचं तब्बल ऐंशी बिलियन डॉलरचं नुकसानसुद्धा झालं आणि त्यामुळे चीनने क्रिप्टोकरन्सीवर पूर्णपणे बंदी आणली आणि त्यांच्याकडे जशी भारतात आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तशी चीनची जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्यांनी त्यांची एक डिजिटल करन्सी आणली आता पूर्णपणे बंदी आणल्यानंतर बेकायदेशीर व्यवहार वाढतील असाही धोका काही तज्ज्ञ सांगतायत त्यामुळे अनेक देश आहेत जे ही रिस्क घेत नाही आहेत की क्रिप्टोकरन्सी पूर्णपणे बॅन करणं पण रशिया इंडोनेशिया व्हिएतनाम असे अनेक देश आहेत जिकडे पेमेंटच्या स्वरूपात क्रिप्टोकरन्सी वापरलं तर ते बेकायदेशीर मानलं जातं तिसरा पर्या पर्याय आहे तो म्हणजे वित्तीय संस्था जसं की बँकांना क्रिप्टोकरन्सी वापरू द्यायची नाही असाच प्रयत्न भारतात सुद्धा झालेला होता क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांमध्ये कोणतीही नियमावली नसल्याने त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नसल्याने दोन हजार अठरामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारतात क्रिप्टोकरन्सीच्या सरसकट ट्रेडिंगवर बंदी घातलेली होती पण या निर्णयाला इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि दोन हजार वीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी पूर्णत उठवली तर क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय आणि मुळातच क्रिप्टोकरन्सी आणि आपलं जे चलन आहे भारतातलं रुपया ह्याच्यातला नेमका फरक काय कशाप्रकारे जगात क्रिप्टोकरन्सी वापरली जाते या सगळ्या संदर्भात माहिती देण्याचा हा प्रयत्न होता पण तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्यात कुठले कुठले रिस्क फॅक्टर्स आहेत या प्रकरणातला सुद्धा एक व्हिडिओ मुंबई तकवर अपलोडेड आहे तो तुम्ही जरूर पाहू शकता या सगळ्या संदर्भातल्या ताज्या घडामोडी जे जे मोदी सरकारतर्फे निर्णय घेण्यात येणार आहेत आय याच्यावर कुठलं पाऊल उचलणार आहे या सगळ्या संदर्भातली माहितीसुद्धा सविस्तर जर तुम्हाला कुठे वाचायची असेल तर त्यासाठी तक डॉट इन या आमच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता ताज्या बातम्यांसाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला लाईक फॉलो आणि शेअर करू शकता